पण तुम्ही नांगरट कम नाही केली काय? नाही केली पैशामुळे. पैशामुळे का? गेल्या वर्षी नांगरलो होतो. आणि आता कसं आहे मित्रांनो, किती मुलं बाळ? हा ग, काय करते मुलं बाळ? का दुकान करतात का? पण मी मानलं तुम्हाला बाबा, एवढ्या उन्हात तुमचं काम चालू आहे आणि अडचण बी नाही बार का? पण बायलाची बी त्याची काही. बाबा आम्ही एवढ्या शिवरात पाहतो, काही चालू नाही नेमकं, काय नियोजन काय चालू आहे तुमचं? नियोजन काम नाही काही. हा हा हा, म्हणजे नेमकं आता तर हानीत नाही. तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही गेलो होतो चापडगावला. तर हे शेतकरी, म्हणजे आपण शेतकरीचे आणि यांचं बैलाचं काम चालू आहे. आता याला काय म्हणायचं बरं बाबा, आता उन्हाळ्यात नेमकं हे पहिलं हानीत होते काय? जुने लोक हानीत काय नेमकं काय आहे सांगा ना थोडस. आऊत. पण आता लोक तर नांगरून काढ देत. नांगरायचं नाही ते. हा मग थेंपडले का मोगडा हाकायचा? थेंपडले तर मोगडा हाकायचा का? आणि त्याच्यामुळे काडी मोड जी आहे ना. हा, काड्या मोडून जाते आणि काही वाऱ्यान जाईल. हा हा हा. पण तुम्ही नांगरट कम नाही केली काय? नांगरट नाही केली पैशामुळे. याच्यामुळे पैशामुळे का? गेल्या वर्षी नांगरलो होतो. त्याच्यामुळे यंदा नाही नांगरलं, यंदा कुळपट होईल. आणि आता कसं आहे मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो, शेतकऱ्याची खूप अशी अडचण असते. आणि पूर्वी जे पूर्वी काळात करीत होते असंच करीत होते ना सगळं बाबा? असंच करीत होते ना पहिलं. म्हणजे हे असं काय नांगरट नुंगरट नव्हते बा, पण होते ते बैलाचे नांगरटी होते. आता बैलाचं नांगरट राहिलेलं नाही काय नाही. आणि येणे मग आता काय शेतीसाठी, आता पण जमिनीचं हे होईन का खालीवर? आता माती आता लोक म्हणतात नांगरटीनं फरक पडतो पिकाला, त्याला नांगरटीनं फरक पडतोच ना. मग आता पाणी पिताना राहणार नांगरटीनं. आता तुम्ही बैल, म्हणजे तुम्ही आता एवढ्या उन्हात, म्हणजे 45 डिग्रीचा हे त्याचं तापमान चालू आहे आणि तुम्ही एवढ्या उन्हात चालू आहे तुमचं. मी जातानीच पाहिलं होतं चापडगावला, म्हणलं बाबा जातानी थोडीशी मुलाखत घेऊ काय काय नेमकं आता ही एवढं ऊन पडलंय काय? किती मुलं बाळ? हा ग, काय करते मुलं बाळ? का मुलं बाळ काय करत? दुकान चालते ते. दुकानं करतात का? पण मी मानलं तुम्हाला बाबा, एवढ्या उन्हात तुमचं काम चालू आहे आणि अडचण बी नाही बार का? पण बैलाची बी त्याची काही झालं पाहिजे नाही. हा हे बरोबर आहे बरं का? तुम्हाला सांगतो मित्रांनो, आता आपण जे बैल घेतो बा, बैलाला लय बसून ठेवलं तर बैल जास्त म्हणजे मार के होणार काही होणार, त्याला काम पाहिजे. म्हणजे सिजनेबल चालू असलं काही ना काही काम, बैलाचं पण काम चालू राहतं नाही का बाबा? अजून काय म्हणणार मग सांगा ना काही थोडस. शेतीचं काय पाऊस वगैरे काय यंदा कसं वाटतंय पाऊस तुम्हाला? पडन का नाही लवकर? कस काय मागच्या वर्षी इतका काय येणार का नाही? जास्त होईन का काय असं वाटतं का नाही काय? उन्हावरून टेम्परेचर किती वर आता टेम्परेचर वरून काही वाटतं का? जास्त व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. तर मित्रांनो असंच बसलो होतो, पण तुम्ही एवढं टेम्परेचर चालू आहे आणि एवढं त्यांचं म्हणजे काम चालू आहे उन्हात, तर आपण असंच चापडगावला गेलतो. जातानी पाहिलं येतानी पाहिलंय, पण तुम्हाला सांगतो, शेतकऱ्याला कष्ट केल्याशिवाय हेच, म्हणजे शेतकऱ्याला कष्ट केल्याशिवाय आपल्याला पोट शेतकऱ्याला कष्टच करावं लागते होय बाबा. कष्टाशिवाय कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि आता अजून बी म्हणजे शेतकऱ्याचं कसं आहे, आता पुढचा पाऊस येईन हे भरसा नाही, तरी पण शेत आपलं रेडी करून ठेवायचं, खत बियाणे घेऊन ठेवायचे होय बाबा. बरोबर आहे का नाही? तर मित्रांनो असंच बसलो, थोडंसं का आपलं घेतलंय शेतकऱ्याचं दाखवलंय, म्हणजे कसं उन्हात काम चालूच राहते काही ना काही. बाबा तिकडं बैलगाडी सावली सोडली
आणि ते चाललंय. आता वाजले तर दुपारचे 1 वाजत आलाय आणि इतकं भयान ऊन असं झालंय. आणि बसलो बाबा बशी. मग बाबा आता किती वाजेपर्यंत आणणार ते? सोडून द्यायचे आता काय, आता उन्हा ताणच. सकाळी कितीला सुरू झालं काय? मग 11 लागा. तर मित्रांनो चला भेटू, असं आपलं नवीन काहीतरी शेतकऱ्याच्या 2-3 गोष्टी घेऊन येत असतो आपण, काहीतरी दाखवत असतो. आणि नवीन असाल तर असंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटू असं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये.